मुश्किलों से भाग जाना बड़ा आसान होता है। हर जिंदगी का पहलू एक इम्तिहान होता है। डरने वालों को जिंदगी में कुछ हासिल नहीं होता, सिर्फ लड़ने वालों के जिंदगी में जीने का हक होता है। आज या ठिकाणी हे सगळे लड़ाकू आहेत, मी त्यासोबतली एक छोटी असे आमच्याकडे दररोज एक महाभारत रंगत असतं आणि त्या महाभारतामधले आम्ही सगळे द्रौपदी इथं बसलेले आहेत। माझं वक्तव्य जरासा राजकीय पण असतो कारण मी राजकारणात सुद्धा तेवढी सक्रिय आहे। म्हणून म्हणले की मी आज या आम्ही सगळ्या द्रौपदींना बघण्यासाठी आलेले तमासगीर म्हणून तुम्ही आमच्याकडे बघत असाल तर आम्ही एक सुशिक्षित आणि चांगले नागरिक आहोत आणि तुमच्यापेक्षा सृजन आहोत म्हणून इथं आहोत। माझ्या आयुष्यामध्ये मलाही घराबाहेर काढण्यात आलं होतं, ते काही नवीन नाही। आम्ही जे कोणी म्हणू तेच म्हणणार, आम्हाला घराबाहेर फेकून दिलं। पण माझ्यासोबत एक आणखीन एक सुंदर घटना घडली, मी याला सुंदर म्हणते बरं का, काला टेन्शन घ्यायचं गेलं। माझे वडील वारले एक वर्षापूर्वी, ते माझ्याशी बोलत नव्हते तरी त्यांच्या अंतकाळीमध्ये मी त्यांनी खूप मदत केली, मी त्यांची त्यांना सेवा केली करण्यात भाग होतं, कारण एकूल ते एकच लेकरू होतं, त्यांना तर करणंही भाग होतं। हॉस्पिटलमध्ये शेवटच्या क्षणी माझे वडील मला म्हणतायत की म्हणजे माफ करो मुझे, मैंने तुम्हारे जिंदगी में तुम्हें हमेशा दुख ही दुख दिया है, तुम्हें पैसा नहीं दिया, तुम्हें कुछ नहीं दिया, तो आज मुझे माफ करो, तुम मुझे मुक्ति दो, मुझे जाना है। मी म्हणलं एक लेकरू वडिलांना कधी मुक्तता देण्या इतका पात्रता नसतं, तर मी म्हणलं मैं नहीं दे सकते, आपको ईश्वर से मागना चाहिए। तो म्हणते माझ्या पायात पडून माफी मागायची इच्छा आणि तो क्षण शेवटचा आणि माझे वडील माझ्या हातावर वारलेत। त्यावेळेला मी स्तब्ध झालेली, 3-4 दिवस त्यांची जीवा पाळ्याने सेवा करत त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते, कारण मला माहिती आहे ते माझ्या समोर गेले तर माझ्या घरी काय हाल होणार आहेत, त्या भीतीने मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते। कारण घरी त्यांना आणल्यानंतर माझ्या घरच्यांनी ज्या पद्धतीने मला मारलं, तुझ्यामुळं तुझा बाप गेलाय हे जे आरोप माझ्यावर झालं तेही मी झेलून घेतल्यानंतर मी म्हणलं की आता आयुष्य जगायचं तर स्वतःसाठी, इथून पुढे जगायचं तर समाजासाठी, आणि इथून पुढे काही कार्य करायचं तर माझ्या सगळ्या ट्रान्सवुमन्ससाठी। खर तर समाजकारण करत असताना मी कोण आहे, मी काय आहे, माझे इंटरव्ह्यूज भरपूर आहेत, मी कोण आहे, मी कशी इथपर्यंत आले, तुम्ही युट्यूबवर डॉक्टर सानवी जेठवाणी टाकलंय तर अख्खा पानभर माझ्याबद्दल येईल, ते सांगण्याची वेळ नाही आहे। खर तर आज ही इथं चर्चा सत्र आयोजित केलंय, तुम्हा आम्हाला ज्या शिक्षणाचं इथे योग मिळून आलंय त्या शिक्षणाच्या आराध्य दैवत मा सावित्रीबाई फुलेंच्या नतमस्तक होते, कारण त्याच्यामुळे आपण इथे सगळे बसून आज या चर्चा सत्रामध्ये सामील आहोत। आत्ता गरज आहे ती सावित्री, जेव्हा शेण खाऊन लोकांचे दगड खाकून त्यांना सगळं अंगावर झेलावं लागलं तरी आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवून दिलं, आज आपल्याला ती सावित्री पुन्हा जागृत करायची आणि तुम्हा आम्हाला एक ठिकाणी स्त्री किंवा पुरुष म्हणून बसण्याची क्षमता मिळावी म्हणून तुम्हाला सावित्री व्हावं लागेल आणि आम्हालाही तुमच्यासोबत सावित्री होऊन हे काम करावं लागणार आहे। या सकाळपासून सकाळी एक यानंतर आधीच एक वक्तव्य होतं डॉक्टरांचं सायकोलॉजिकल चेंज बद्दल। आज इथं विद्यार्थी भरपूर मात्रामध्ये, मला असं वाटतं सावित्रीबाई फुले विद्यापीठानं एक सुंदर पाऊल निवडणूक आयोगासोबत घेतलंय। खरं तर मला अशी अपेक्षा होती ऑडिटोरियम यापेक्षा डबल राहील आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन जबरदस्ती इथं बसवायला पाहिजे होतं, जेणेकरून आहे की ही जी तरुण पिढी आहे यांना बदललं तर पुढची येणारी आमची पिढी सुजाण होईल आणि त्यांना कुठंतरी हक्क मिळेल, म्हणून यांना बदलण्याची गरज आहे। गेले ते गेले, आता त्यांना शिकवण्यामध्ये आमचं आयुष्य बर्बाद होईल, आम्ही म्हतारे होऊ, त्यापेक्षा येणाऱ्यांना जर बदललं तर येणारी पिढी कशी सुधरेल याच्याकडे आपलं लक्ष जाईल। तर याकडे पुढचं चर्चा सत्र जर जेव्हा होणार आहे, आपण सर्वांनी नक्की मोठ्या सभागृहामध्ये आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सामील होण्यासाठी त्यांना बोलवावं ही माझी अपेक्षा आहे। आज सकाळी एक सायकोलॉजिकल विषयावर चर्चा सुरू होती की हाऊ यू चेंज। खरं तर दिसते, मला वाटतं की प्रणोद काहीतरी म्हणलं की मला डिस्क्रिमिनेट वाटतो। आता मला खरं सांगू का, माझी आई ना आजपर्यंत मला सानवी नावाने हाकच मारली नाही,
आज ती माझ्या सोबत राहते कारण तिला जबरदस्तीने माझ्याकडे राहावं लागते, कारण दुसरा लेकरू नाहीये, नवरा मेलाय, भाऊकीचे कोणी मला बोलत नाहीत, तू ट्रान्स आहे म्हणून माझ्याकडे येत नाहीत, मला कार्यक्रमाला बोलवत नाही, घरी घेत नाहीत, म्हणून मला एकटीला आईला माझ्याकडे राहणं भाग आहे. यामध्ये काय बदलण्याची गरज आहे? मी प्रश्न करते कारण खूप वेळाचे झोपले तारले लोक काही बघते मी चालू आहे तिथून बसून. हो, चर्चासत्र जरा बोरिंग झालं तर सगळ्यांना झोपा येतात ते मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी बोलत करते सगळ्यांना. यामध्ये कोण चुकतंय, मी की माझी आई? समाज चुकतंय. समाज का चुकतोय? इथं बसलेले सगळे समाजचेच लोक आहेत. आज आम्ही तुमच्या समोर बसून आहेत, आम्हालाही संधी मिळाली मंचावर येऊन तुमच्या समोर भाषणं ठोकायची, म्हणजे आम्ही समाजाचे घटक आहोत हे सांगायला हरकत नाही. मग समाज का चुकतोय? तर यावर एक छोटीशी गोष्ट सांगते. एक कुंभार होता, त्या कुंभाराने सांगितलं त्याच्या दोन लेकरांना, हे बाबा माती घ्या आणि काहीतरी बनवून या, स्पर्धा जो लवकर येईल आणि चांगलं बनवून येईल, कामाची वस्तू बनवून येईल, त्याला मी माझी इस्टेट देईल. कुंभारानं दिलं ते पडापट दोन पोरं गेले, एकानं माती घेतली, दुसऱ्यानं माती घेतली, दोघेही जाऊन एक एक प्रोडक्ट आणलं. पहिल्यानं आणली चिलम, छोटीशी अशी चिलम बनवून आणली, आणि दुसऱ्यानं माठ बनवून आणलं. तर वडिलांनी विचार केला, तू चिलम का बनवला? हो, लवकर बनते, छोटीशी मातीमध्येच होते आणि भरपूर विकल्या जाते. दुसरा म्हणला, हे माठ आहे, घरी फुटल्यावरच नेतात, पण हा थंड स्वतः राहतो आणि इतरांनाही थंड करतो, म्हणून मी माठ बनवले. आता इथंही गोष्ट सांगण्याची गरज काय? तुम्ही सगळे त्या चिलमाच्या विचाराचे आहात, ते गरम असतात आणि इतरांना गरम करतात टेन्शन देऊन, म्हणून आमच्यासारख्या लोकांना थंड करण्यासाठी माठ तयार करून इथे येऊन चर्चासत्रामध्ये भाषणं ठोकावे लागतात. आज निगेटिव्हिटी आपल्या बुद्धीमध्ये आहे. इथं म्हणू लागले होते ना, आता थोडस विवाह, हे बाथरूम पाहिजे नाही पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, आम्हाला बाथरूमही नका देऊ, तुमचं घरही नका देऊ, एखाद्या वेळेला तुम्ही रोजगारही नका देऊ. पहिलं सगळ्यात महत्वाचं, तुमच्या हृदयात स्थान द्या, मग आपोआप बाकीच्या गोष्टी जुळून बाहेर येतील. हृदयात स्थान मिळाल्यानंतर कुठंच मागायची गरज पडणार नाही, आपोआप त्या संधी निर्माण व्हायला सुरू होतील. त्या बाईनं HR करून तिथपर्यंत आले. मी MBA, मी ऍक्च्युली तुम्ही राहिलं सांगायचं, मी भारतीय सरकारमध्ये पुरुष असताना प्रवक्ता आहे भारतीय संस्कृती आणि संवर्धन समितीवर. मला लिंग बदलायचं असताना, जसं आमचे मराठवाड्याचे पहिले असं ललिताचे ललित झालेले, नंतर मी एक आहे की ते ट्रान्स वुमन म्हणून वावरत आहे, त्यामध्ये मला विचारावं लागले की वेदर माझी पोझिशन राहील की नाही राहील, कारण तुमच्याकडं पुरुष म्हणून लिहिलेलं आहे, आज तर मी स्त्री होणार आहे. पण मी त्या सरकारचे आभार व्यक्त करते की माझी पोस्ट तशीच्या तशी डिक्लेअर ठेवली आणि फक्त फोटो आणि लिंग बदलून मला आयकार्ड मिळालेला आहे. त्यासोबत मी सगळ्यात या मंचावरून खुल्ला जाहीर आभार व्यक्त करते त्या नांदेडकरांचा, कारण मी त्या भागातून येते, त्याचं नाव आहे नांदेड जिल्हा. हैदराबाद किंवा तेलंगणाला चिटकून असलेला आमचा हा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रेम मला नांदेडकरांनी दिला, पहिलं मारलं, चिडवलं, हिजडा कोती काय काय म्हणून माझा सत्यानाश केला असेल, पण आज तोच नांदेड माझ्या घरी येऊन माझ्या फुलं हार घालून प्रेम देत असतो. गया सो गया, रात गई बात गई, त्याच प्रेमाने मी त्यांचा सगळ्यांचा स्वीकार करते आणि त्यांच्या सोबत राहते. नांदेडकरांचा आभार व्यक्त करते की त्यांनी मला स्वतःसोबत बसण्याची संधी दिली. खरं त्या शहराचे मानावे आभार, तेवढे छोट्या शहरात म्हणतात ना खूप त्रास होतो, ऍक्सेप्टन्स मिळत नाही, पण बदल हा आपल्यापासून सुरू होतो. जर आपण बदललो तर जग बदलेल. मी लावणी कलावंत देखील आहे, माझी PhD लावणी विषयावर आहे, दुसरी PhD मॅनेजमेंट सायन्सवर आहे, आणि त्याचं माझा जे आहे टायटल इज द टायटल ऑफ माय PhD इज द मेन्स कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स. मी त्याच्या मार्केटिंगवर PhD केली. मला खूप विचारण्यात आले प्रश्न की तुम्ही याच्यावरच का केली, ते का केलं, म्हणलं पुरुषांनाही सुंदर दिसण्याचा अधिकार आहे, नाही का? आहे बघा, खुश झाला तो, उद्याच प्रोडक्ट पार्सल करते. म्हणजे यू आर अ ट्रूली द बिझनेस. आय एम अ बिझनेस वुमन, आय एम वर्किंग फॉर अ डिप्लोमॅट, एज अ गव्हर्नमेंट साठी काम करते. मी 9 देश फिरून आलेली आहे, तर त्यामुळे मी सगळ्यांना तो वाचून दाखवणं मला शक्य नव्हतं, आणि तुमच्या बोलण्याच्या शैलीमधून ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. खरं तर अख्खं सत्र तुम्हीच बोलावं असंही सगळ्यांना वाटेल, अशी इथे बसलेल्या प्रत्येक
व्यक्तीमध्ये ती आहे. मला वाटतं की आपण श्रोत्यांकडून घेऊयात आपण प्रश्न. फक्त आपले दोन वक्ते आहेत. मी शेवटचा बोलते आणि थांबते कारण मला कल्पना आहे तुम्हाला वेळ आणि शेवट आम्हाला बोलून तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे त्यासाठी वेगळा आजू आज उठवेल मी. चालेल चालेल. मला पुरुष असताना मी एक इन्शुरन्स काढलं होतं HDFC बँकेचं. नाव घेऊ मी नाव घेते खणखण घाबरत नाही. इन्शुरन्स काढलेलं असताना ते माझं जवळपास 1 कोटीचं इन्शुरन्स आहे. मला जर उद्या काही झालं, आज 1 वर्ष जात होत आले मी त्यांच्या मागे की आय एम लिव्हिंग एज अ फिमेल, प्लीज चेंज. त्या लोकांनी आणखीनही बदल करून द्यायला त्यांनी शोधतायत कुठं बसवायचं चेंज. अरे हलकटो, तुम्हाला फक्त पुरुषाचं स्त्री करायला एवढा त्रास होत असेल, उद्या जर मी मेले तर माझ्या 1 कोटी रुपयांचं करणार काय? आणि ज्यांच्या भरोश्यावर ज्यांनी माझ्या साथ दिली, जे माझ्या भावांच्या नावावर मी ते करून ठेवलेलं आहे, त्यांना उद्या म्हणजे मिळणारही नाही. म्हणजे सुरुवात बघा, अगदी आमच्या स्वतःचा जे हक्क आहे त्याच्यासाठी सुद्धा आणखीन आम्हाला भांडावं लागतंय. तर आपण सर्वांनी या गोष्टीकडं, मी या ठिकाणी मागते की सगळ्या ठिकाणी काही गोष्टी कंपल्शन व्हायला पाहिजे, तोपर्यंत या गोष्टी होणार नाही. शेवट सांगते की जल को बर्फ बनने में वक्त लगता है, जल को बर्फ बनने में वक्त लगता है, पेड़ से पौधे से बड़ा झाड़ बनने में भी उसे वक्त लगता है, लेकिन किस्मत बदलना हमारे हाथ में नहीं है, हौसलों से किस्मत बदलने के लिए वक्त लगता है. यह हौसला हमारा हमेशा बुलंद रहेगा. आगे हमारी भी किस्मत बदली है और भी बदलेगी, सिर्फ इंतजार है इसका. पुन्हा एकदा निवडणूक आयोग अधिकारी आणि त्यांच्या टीम आणि या सावित्रीबाई फुले विद्यापीठांचे आणि सर्वांचे मनस्वी त्यांनी शांतपणे ऐकलात, त्याबद्दल धन्यवाद. पुढील वक्त्यांसाठी आपल्याकडे. मी मगाशी तिला बोलत असताना तुम्ही म्हणलात की नृत्य क्षेत्रामध्ये काम करताना, खरं तर आमच्यापैकी सगळ्यांनी तिनं म्हणल्याप्रमाणे सगळे साड्या घालून लपून छुपून तयार होऊन नंतर मंचावर येणं किंवा हे येणं, मी नाटकामधून जेव्हा काम करत होते नेहमी तृतीय पंथाचे रोल घेऊन महाराष्ट्र शासनाचं जे हौशी नाट्य स्पर्धा आहे त्यात गोल्ड मेडल मिळवायचे आणि माझ्या विरोधात सगळे पुरुष उभे राहायचे की यांना पुरुष मधून कस काय देता, हा दरवर्षी तृतीय पंथी बनतो आणि फर्स्ट येतो. पण एवढा आम्हाला तिथून सुरुवात झाली. पण त्यासोबतच आज मॉडेलिंग क्षेत्रामध्ये देखील ट्रान्सजेंडर्स आहेत आणि मी तुम्ही पण आय एम वर्किंग एज अन प्लस साईज ट्रान्स मॉडेल फॉर सम कंपनी आणि लवकरच ते मला लॉन्च करतील म्हणून नाव घेता येत नाही, लॉन्च झाल्यानंतर करते. तर आमच्यासाठी वेटिंग फॉर इट.